कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। माहिजी, माहिजी या देवीच्या नावानं प्रसिद्ध असलेलं हे माहिजी गाव जळगावपासून 37 किलोमीटर अंतरावर आणि पाचोरा शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर वसलेलं माहिजी हे गाव। या गावाची लोकसंख्या आहे 2617 आणि गावात सुमारे 506 कुटुंब राहतात। आपल्या माहिजी या गावासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत आपले शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील। कार्यसम्राट आमदार किशोरअप्पा यांच्या माध्यमातून माहिजी देवी ते राम मंदिर या परिसरादरम्यान आमदार निधीतून 2,96,000 काँक्रिटीकरणाची कामं पूर्ण करण्यात आली आहेत। यासह DPDC विभागाअंतर्गत 20 लाख रुपयांच्या निधीद्वारे माहिजी वरसाडे डोकलखेडा रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलंय। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माहिजी ते दहीगाव या रस्ता सुधारण्याच्या कामासाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत। तसेच नांद्रा ते माहिजी या रस्ता सुधारण्याच्या कामाला देखील सुरुवात करण्यात येणार आहे। गावातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आमदार किशोरअप्पा यांनी माहिजी इथं 3311 KV सबस्टेशन ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिलंय। यामुळे गावातील आणि परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। 2-2.5 वर्षापूर्वीचा विचार केला तर या दोघेही तालुक्यांमध्ये किमान 8 तास 10 तास लोडशेडिंग आम्ही सगळेजण अनुभवायचो, पण आपण आज जर का पाहिलं तर 1 तास सुद्धा लोडशेडिंग आमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा दोघंही तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही। हे काही सहज झालं नाही, हे ॲटोमॅटिक या ठिकाणी झालं नाही, तर मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये तब्बल 8 सबस्टेशनची निर्मिती या 4-4.5 वर्षामध्ये केली। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दहीगाव ते माहिजी रस्ता कामासाठी 105 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती वस्तींमध्ये काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। मूलभूत सुविधा योजना 2515 अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे। मूलभूत सुविधा 2515 अंतर्गत गावामध्ये 2 खुल्या सभागृहांचं बांधकाम मंजूर करण्यात आलं असून अनुक्रमे 6 आणि 7 लाख रुपये यावर खर्च केले जाणार आहेत। आपांच्या प्रयत्नाने आम्ही गावातील युवासेना व शिवसेना शाखेतर्फे जे इंदिरा पेन्शन योजना असतील त्याच पद्धतीने विधवा स्त्रियांचे पेमेंट असतील आम्ही हे करून घेतलेले आहेत। तसेच महिला वर्ग व पोषणसाठी विविध योजना आम्ही राबवत असतो। आरोग्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पुरवठा योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांच्या निधीद्वारे गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे। किमान मूलभूत सुविधा गावकऱ्यांना मिळायला हव्यात हा विचार आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या मनात नियमित येतो। गावातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील असलेले शिवसेनेचे आपले आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोरअप्पा नक्कीच सार्थ करतील। चला गावाचा विचार करूया विश्वासातून विकासाकडे।